क्षेत्रातच कागद बनवणारी एकमेव दर्जेदार कंपनी महालक्ष्मी प्लास्टिक टेम्भुरी. दर्जेदार शेततळासाठी लागणारा व मत्स्य व्यवसायाच्या तळासाठी लागणारा 500 मायक्रॉन व 400 मायक्रॉन कागद अगदी अल्पशा दरात उपलब्ध, तेही 5 वर्षाच्या गॅरंटी वॉरंटी सह. महालक्ष्मी प्लास्टिक टेम्भुरी. उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील असहाय्य मनीषा वाल्मिकी हिच्यावर झालेल्या अत्याचार हत्या याचा निषेधार्थ मुरबाड मध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. या कॅन्डल मार्च मध्ये रिपाई मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, रिपाई ठाणे, जिल्हा सचिव भगवान पवार, शहर अध्यक्ष कैलास देसले, आदिवासी नेते राजाभाऊ सरनोबत, संजयजी धनकर, गौतम रतांबे, कास्ट्राइट संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय धनकर, लोकक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष व पर्यावरण जिल्हा अध्यक्ष नरेश मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शंकरजी करडे, शिवराम उबाळे, रमेश देसे, वैशाली उघडे माजी जिल्हा परिषद सदस्य, बैराम माळवे, तसेच अनेक तरुण वर्ग, महिला व मुली व समाज बांधव, पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते. उत्तर प्रदेश मध्ये हाथरस या ठिकाणी असलेली मनीषा वाल्मिक हिची तिथे काही नराधमाने तिच्यावर पाशवी बलात्कार करून त्या ठिकाणी तिची निर्गुणपणे हत्या केली. अतिशय निंदनीय अशी घटना आहे आणि ते घटनेचे प्रतिसाद म्हणून आज या ठिकाणी प्रतिसाद उमटण्यासाठी आपण महिलांनी या ठिकाणी जो तिला मेणबत्ती हे करून तिला जी श्रद्धांजली वाहिली त्याबद्दल मी महिलांना एवढं सांगू इच्छितो की असे अन्याय अत्याचार जर घडत असतील तर या ठिकाणी आज तुम्ही मेणबत्ती घेतल्या तर उद्या तलवार घेऊन पण उतरण्याची ताकद तुमच्यात आली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने झाशीची राणीनी स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः मुलाला कमरेला बांधून हातात धारण तलवार घेऊन दुश्मनांशी सामना केला त्याबद्दल प्रत्येक महिलेने ती तयारी केली पाहिजे, जेणेकरून असे क्रूर हत्या किंवा क्रूर अन्याय अत्याचार करण्यामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारचे साथ झाला नाही पाहिजे. या ठिकाणी आपण जो निषेध दाखवला आणि या ठिकाणी आपण सगळ्या भगिनी अतिशय थोड्या वेळात आणि प्रत्येकाने एकूण या ठिकाणी सध्या मनीषा ताईला सध्या आपण आल्या त्याबद्दल मी सर्वप्रथम रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्या मनीषा ताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथेच थांबतो. जय भी या सामान्य देशभर या दुसऱ्याचा जाहीर विषय होत आहे. आजसुद्धा स्वतः आठवले साहेब उत्तर प्रदेशामध्ये ज्या कुटुंबावर अन्याय अत्याचार झालेला आहे, ज्या मुलीची निघून हत्या झालेली आहे, त्या कुटुंबाच्यासाठी सुद्धा ते स्वतः आज उत्तर प्रदेशामध्ये जाऊन त्यांनी भेट घेतलेली आहे आणि कथन घेतलेली आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी मुरबाड तालुक्यात सुद्धा त्याचा निषेध, त्या घटनेचा निषेध आणि ज्या नराधामांनी अशा प्रकारचं जे निंदनीय कृत्य केलेलं आहे त्या कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे आणि या कॅन्डल मार्चमध्ये खास करून आमच्या महिलांनी जो सहभाग आणि पुढाकार दाखवला म्हणून त्या खरोखर आज आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. का जर महिला कुठलीही महिला असो, मग ती अनुसूचित जातीची असो, अनुसूचित जमातीची असो, जनरल कॅटेगरीमधले असो किंवा इतर मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये जरी असली तरी त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतो त्यांच्या विरोधात हा जो आंदोलनाचा कार्यक्रम करणारी फक्त एकच आंबेडकरी विचाराचे जे अनुयायी आहेत तेच खास करून पुढाकार घेतात. या ठिकाणी आम्हाला खास करून बोलावंसं वाटतं कारण या ठिकाणी या देशाची मानसिकता अशी आहे की ज्या दलितांच्यावर अन्याय अत्याचार झाला, मागासवर्गीयावर अन्याय अत्याचार झाला, हिंदूमधले मागासवर्गीयांच्यावर अत्याचार झाला तरी मीडिया चूप असते. आज त्या महिलेवर अन्याय अत्याचार होऊन जवळजवळ 15 दिवस झाले, एकाही मीडियानी कुठल्याही मीडियानी त्याची दखल घेतलेली नाही. परंतु आंबेडकरी विचारांच्या मीडियामध्ये याची खलबळ कुठेतरी माहिती मिळाली आणि या देशामध्ये तो वणवा पेटला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, मी
जात आणि धर्म याच्याही पेक्षा मी भारताचा नागरिक आहे, या भारताची महिला आहे, मग ती कुठल्याही जातीची असो, कुठल्याही समाजाची असो, कुठल्याही कॅटेगरीची असो, तिच्यावर अन्याय अत्याचार झाला असेल तर तुम्ही त्यास प्रत्युत्तर दिलंच पाहिजे. प्रतिनिधी लक्ष्मण पवारसह आधार न्यूज मुरबाड. आपल्या व्यवसायाची वाढ करायची असो किंवा आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असो, जाहिरातींसाठी फक्त आधार न्यूज. संपर्क 9321887766, 9324887766.